कोविड झाला आमचा ऍक्च्युअली कोण सदानंद लावडे आमचं अध्यक्ष आणि ते दोन त्याच्याबद्दल तुमका किती सांगपाचे भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आणि सतीश धोंड हे माझ्या मतदारसंघातले हिंका जर खऱ्यांनीच कोविड झाला जाल्यार माझी सिंपती आणि माझ्या मतदारांची सिंपती त्यांच्या वांगडा आहात पण एक माहिती गावल्या पळय त्या अनुसार फाटी बी एल संतोष हांगा येऊन एक दीस विजीट करून गेला त्या दिसा देवेंद्र फडणवीस जो त्यांचा हंगासर इलेक्शनाचं मुखेली आहात वो हंगासर येऊन गेल्लो आहात आणि हेणीन एक वयर रिपोर्ट केला की भारतीय जनता पार्टीचे गोयचे पतन जावपाक सतीश धोंड आणि सदानंद तानावडे हे कारणीभूत आहात आणि त्याच्या सकयल प्रमोद सावंतूय कारणीभूत आहात त्याका लागून त्यांना हंगासून भायर काढपाचे आहात म्हणजे सदानंद तानावडेकूय चेंज करपाचो आहात आणि सतीश धोंडांक परतून महाराष्ट्रात धाडपाचो आहात ही सिंपती घेऊक लागून हे सगळे आडवपाक लागून म्हाका दिसता आणि लोक गोयचे उलयता की हे दोघूय कोविड झाले म्हणून हॉस्पिटलात न्हिदपाचे यांच्यानी नाटक केल्या की भारतीय जनता पार्टीकडसून सिंपती मिळची त्यांच्या नेत्यांकडसून सिंपती मिळची खऱ्यांनीच जर त्यांना दुयेंस झालं जाल्यार आमच्या लोकांची सगळ्यांची त्यांना सिंपती आहात माझी अडलेली आहात ही नाटकां करतात सरकार ज्यांना दिवपाचे ना पण बारीक बारीक टेक्निकल गोष्टींक लागून हे ना ते ना असे करून ते आडवून दवरता पळय ते व्यवस्थित करचे कित्याक ऑफिसर त्यांचे आयज जे सरकार तुमच्या दारी म्हणटा हे सगळे फटींगपण चाललेले आहात सरकार तुमच्या दारी म्हणजे यांचे प्रशासन सारखे काम करिना हे मुख्यमंत्री दाखवून दवरता दाखवून दिता म्हणून त्याका घेऊन सगळ्या ऑफिसरांक शेनवार आणि आयतार ज्या दिसा लोकांक हॉलिडे असता ज्या दिसा गव्हर्नमेंट सर्वंटांक हॉलिडे असता त्या दिसा त्यांना घेऊन त्यांच्या दारार वयचे पडटा हे सगळे नौटंकीबाज आहात जर तुझे प्रशासन सारखे काम करताले फाटले 2.5 वर्षांक परिकर गेले उपरांत जाल्यार आयज तुका सरकार लोकांच्या दारार व्हरपाची गरज नसली सरकारी दरबारान लोकांची कामां जातली आसली म्हणजे हे दाखवून दिता की तुमचे प्रशासन सारखे काम करिना हे व्यवस्थित काम करचे तुझे ऍडमिनिस्ट्रेशन सारखे ना हे दाखवून दिता हितून सून निवड निवड झाली आहे आणि आमच्या भाई किरण कांदोळकर आणि कविता कांदोळकरच्या ह्या करारानुसार आम्ही 5 वर्षां आम्ही भाई फाटल्यानूच रावले आणि आम्ही ह्या पुढे फुडल्या इलेक्शनपासून त्याच्या वांगडाच रावून जिंकतले ही आम्ही सगळ्यांनी एक विनंती केली असा भाई कित्याक आम्ही तुका सोडून खंयच्याच पार्टीन वचचे ना आमचो भाई जर खंयच्या पार्टीन गेलो ते पार्टीक आम्ही अवश्य वावुरतले आणि त्याला निवडून आम्ही हाडटले हे आमचो गावचो आमचा विकास करतले हे 5 वर्सां त्याच्या पहिली 5 वर्सां आमच्या गावात डेव्हलपमेंट खूप झालेलो आहात आणि आमच्या भाईन ज्या गावांक केला पळय तसं ह्या आमदारान केल्ले ना आणि आम्ही भाई खाली पुढे त्याला आम्ही निवडून हाडटले आणि आमचो परत गावचो भरभरून विकास करतो आयज गोकुळदास कांदोळकर ह्याची सरपंचपदी निवड झाल्या बद्दल हांव सगळ्यांत पयलीं तुजें अभिनंदन करतां आणि जो तेणीन आता एक सांगला की गांवच्या विकासाक प्राधान्य दितलो सदांच म्हाका दिसता आमचे जितले सरपंच पयलीं दिनेश पट्टे त्याच्या पयलो आनंद तेमकर आणि फाटल्या टायमार सुद्दां जे आमचे सगळे सरपंच आसले हांगासर फाटल्या 5 वर्सांक तेंच्यांनी बरें काम केल्लें गोकुळदास कांदोळकरूय हेच्या पयलो सरपंच जाल्लो ही म्हाका तिची दुसरे फावट तिसरे फावट ही तिची सरपंच पदी हांगासर निवड जाल्ली आहा हांव तेंचे परतून एकदा अभिनंदन करतां आनी खास करून सरकारा कडेन मागणी करतां ज्यो पंचायतींक गरिबी रेशेन तेंच्यांनी जे दवरलेले आहा तेंकां भायर काडचे कारण हांगासर पेट्रोल पंप आहा आणि ह्या पेट्रोल पंपाचे सरकाराच्या करारा अनुसार म्हणजे त्या टायमार काँग्रेस सरकार आसलो त्यांच्यांनी एक वचन दिल्ले आणि आश्वासन दिले लोकांक सगळ्या पंचायतींक की आम्ही तुमकां हे दितले ऑफ ट्रायचो 1.5% दितले म्हणून आणि त्या प्रमाणे ते दिताले सुद्दां पण भारतीय जनता पार्टीचं सरकार येईना फुडे वो ऑफ ट्रायचो जी पर्संटेज आहा ह्या पंचायतींक दिवपाची बंद केली आणि त्याका लागून अश्यो ज्यो पंचायती आहा यांकां हांगासर इन्कम ना हांगा व्हडली कन्स्ट्रक्शनाय ना हांगासर व्हडलें कांय उदरगतीचें काम ना ताका लागून पंचायती ज्यो आहा ह्यो दरिद्र रेशे खाली वयता ह्या पंचायतींक जर उबारतले जाल्यार सरकारान जे कितें ऑक्ट्राय हो जे दिताले हे तेंच्यांनी परतून सरकारान हांकां दिवचो पंचायतींक हांव सिरसयत पंचायतीचें उलयना आमचे थिवे पंचायत आसतली कोलवाळ पंचायत आसतली हांगासर जे पेट्रोल पंप आहा आनी गोंयभर जे पेट्रोल पंप आहा हांकां तेंच्या मागणे सुनार दिवचे आणि जे कितें 14 फायनान्स वो कितें चलता
हे कामा जी अडलेली आहा ही नाटका करतात सरकार।